नमस्कार मैत्रिणीनो, मी सुधाताई। माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मी आज तुम्हाला 32 इंच साईजचा ब्लाउज, म्हणजे छोटाच आहे, कसा कट करायचा आणि छोटा ब्लाउज जो उंचीला कमी असेल आणि छोटा असेल आणि कट करताना काय काय काळजी घ्यायची, छोटा ब्लाउज जर तुमच्याकडे आला शिवण्याकरता आणि छोटा ब्लाउज कट करताना काय काय काळजी घ्यायची ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। आणि हा मापाचा ब्लाउज आहे आणि या ताईची उंची खूपच कमी आहे। आणि ज्यावेळेस उंची कमी असते त्यावेळेस आपण क्रॉसपट्टी किती घेतली पाहिजे, गळा किती घेतला, शोल्डर किती घ्यायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर आपण मापे घ्यायला सुरुवात करू। माझ्याकडे हा काळा ब्लाउज दररोज वापरण्याकरता आलेला आहे आणि छोटा आहे, त्यामुळे मी व्हिडिओ बनवा म्हणले, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल जर छोटा ब्लाउज आला तर काय काय काळजी घ्यायला पाहिजे। इथे आपल्याला छाती बघायचं आहे। मी इथे काचपट्टी पासून इंच पट्टी लावून मोंड्यापासून बघत आहे। तर इथे कंप्लीट 8 इंच छाती आहे। तर 8 चा 4 भाग, म्हणजे हे 32 इंच साईजचा ब्लाउज आहे। 8 चौक 32, 4 जर हिस्से केले तर 8 येते आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं काही इंच मिसळायचं आहे। तर इथे 8 इंच, तर त्यामध्ये 1.5 इंच मिसळत तर 8, 9, 9.5 ची घडी येते आपली। तर आपण घडी टाकू। हा ब्लाउज पीस आहे आणि आपल्याला काट टाकून घडी टाकून घ्यायचं आहे। हे काट आहेत आणि हे काट दोन्ही आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि घडी करायचं आहे। परत आपल्याला हे काट अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि इथे आपली 9.5 ची घडी घ्यायचं आहे। छोटाच ब्लाउज आहे 32 इंच साईजचा। तर आपल्याला इथे इथे कंप्लीट 9.5 आलं। तर आपण हे कट करून घेऊ। आपल्याला माहित पाहिजे की छोटा ब्लाउज किंवा मोठा ब्लाउज आल्यावर कट कसं करायचं, काय काय काळजी घ्यायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल। हे बाकीचा कपडा इकडे वेगळं ठेवून देऊ आणि आता आपल्याला घडी अशा प्रकारे टाकायची आहे। पुन्हा हे दोन्ही टोक अशा प्रकारे ह्या टोकावर टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला ब्लाउजची उंची पाहायचं आहे। आपण हे काट बरोबर करून घेऊ, म्हणजे सुरुवातीला ब्लाउज पीस आपण हातात घेतलो तर हे म्हणजे जे काट तकडी बाजू असते ते सरळ राहणार, त्यामुळे अगोदर अशा प्रकारे बरोबर करून घ्यायचं। तर मी ते बरोबर करून घेत आहे, थोडस कट करून। आणि अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला ब्लाउजची उंची पाहायचं आहे, तर आपण ब्लाउजची उंची बघू। उंची बघते वेळेस आपल्याला शोल्डर पासून धरून अशा प्रकारे कमरेच्या भागापासून धरायचं आहे। तर इथे फक्त 11 आहे, तर त्यांनी मला थोडस 1/2 इंच वाढवायला सांगितलं, तर मला इथे 11.5 पूर्ण तयार करायचं आहे, तर मला 12.5 इंच उंची ठेवायचं आहे। 11.5 ची उंची, तर 12.5 1 इंच वाढून, तर इथे आपण 12.5 ठेवू, थोडस कमी करून। आणि हा वरचा पाठीमागलचा भाग आहे आणि खालचा समोरचा भाग आहे। तर आपल्याला समोरचा भाग 1 इंचाने, तुम्हाला दाखवते, 1 इंचाने वाढून घ्यायचा आहे, कारण की तो भाग क्रॉसपट्टी मध्ये जातो। आणि अशा प्रकारे एक सरळ रेषा वळून घेऊ। आता आपल्याला
बंद बाजू आपल्याकडून करून घ्यायचा आहे. इथे आपण टाच पिन लावून घेऊ म्हणजे आपले चारही पदर सरकणार नाहीत. आणि बंद बाजू आपण ज्या साईडला बसलो त्या साईडला करायचा आहे. खुली बाजू ह्या साईडला करायचा आहे. आणि मी 1 इंच वाढून घेतलेला भाग वरच्या बाजूने आला आहे. आणि ह्या पाठीमागचा भाग. तर आता आपल्याला गळा शोल्डर मोंडा बघायचा आहे. तर मी इथे गळा रुंदी घेत आहे 2.25, कारण की हा छोटा ब्लाउज आहे म्हणून आपल्याला इथे 2.25 ठेवावा लागल. कारण की जर आपण 2.5 घेतलं तर गळा शोल्डर मधून खाली उघडून येतो, त्यामुळे इथे 2.25 ठेवायचा आहे. आणि त्या ताईची उंची पण कमी आहे. आणि इथे शोल्डर 2.25 ठेवायचा आहे. 2.5 तर ठेवलो तरी इथे पण शोल्डर मधून आपण आपल्या शोल्डर उतरण्याची शक्यता राहते, त्यामुळे इथे 2.25 ठेवायचं आहे. म्हणजे छोटा ब्लाउज असलं तर सगळं थोडस कमी कमी ठेवावं लागते. जर आपण जास्तीच घेतलो तर ब्लाउज मोठा होतो आणि त्यांच्या अंगात पण व्यवस्थित बसणार नाही. आणि इथे मोंडा आपणाला फक्त 5 इंच ठेवायचा आहे. जर आपण 5.5 ठेवलं तर मोंडा पण मोठा होतो, त्यामुळे ताईची उंची कमी आहे म्हणून इथे मी 5 इंचाचा शोल्डर सॉरी मोंडा घेतली आहे. आता आपल्याला गळ्याची उंची बघायचं आहे. तर मी इथे समोरील गळ्याची उंची बघते. इथे आपल्याला गळ्याची उंची पाहते वेळेस शोल्डर पासून 1 इंच पट्टी लावून आपला गळा जिकडे फिरलेला आहे तर इथे 5 इंच गळा आहे. तर आपल्याला इथे 5.5 ठेवायचा आहे, 1/2 इंच वाढून. तर मी इथे 5.5 इंच गळा ठेवत आहे. आता आपण पट्टीने रेषा ओढून घेऊ. आता आपल्याला मोंड्याला आकार द्यायचा आहे. मोंड्याला आकार देते वेळेस पाठीमागच्या भागाला 1.5 इंचावर खून करून घ्यायचा आहे. छोटा मोठा ब्लाउज जर असलं तर इथे 1.5 इंचावर खून करावी लागते. आणि समोरच्या भागाला 1 इंचावर. आता आपल्याला इथे मोंड्याला आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपल्याला गळ्याला पण गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला जसं वरच्या बाजूने देता आलं तर वरच्या बाजूने द्या, किंवा खालून पण अशा प्रकारे गोलाकार देता येतो. कुणाकुणाला अशा प्रकारे इकडून देता येते. तुमचा हात जसं वळेल तशा प्रकारे तुम्ही गोलाकार द्यायला शिका. इथे मी पाठीमागच्या भागाचा गोलाकार खोट करून घेत आहे. आणि हा समोरचा भाग कट करते वेळेस हे दोन ब्लाउजचे दोन भाग वर उचलून घ्यायचे आहेत. आणि इथे आपल्याला बघायचं आहे, म्हणजे इथे बघितल्यावर आपल्याला कळते की हे वरचे दोनच भाग आहेत म्हणून. जर तुमच्या हाताने सगळेच जर आले तर पूर्ण एकच कट करण्यात येत आणि आपला ब्लाउज बिघडून जातो, त्यामुळे वरचे दोनच पत्र घेऊन कट करायचं आहे. आता आपल्याला गळा कट करायचा आहे. मी पाठीमागचा आणि समोरचा गळा कट करत आहे इथे. आता आपल्याला क्रॉस पट्टी बघायचं आहे. आणि क्रॉस पट्टीचा हा पॉइंट पण खूपच महत्वाचा आहे. ज्यावेळेस आपण ब्लाउज कट करण्याकरता बसतो म्हणजे ज्यावेळेस उंची जास्त असते 13.5, 14.5 किंवा 15 तर आपण 3.5 इंचाची क्रॉस पट्टी घेतो. आणि जर आपला ब्लाउज उंचीला जर आपल्याकडे छोटा आला, उंचीला जर कमी असेल, तर आपल्याला इथे क्रॉसपट्टीची काळजी घ्यायला पाहिजे. तर आपण 3.5 इंचऐवजी आपल्याला इथे 3 इंचच क्रॉसपट्टी ठेवायचं आहे. कारण की आपण जर 3.5 इंच ठेवलो तर आपली कटोरी वर चढण्याची शक्यता असते, त्यामुळे हे उंचीला कमी आहे म्हणून इथे क्रॉसपट्टी देखील आपल्याला 3 इंचावर ठेवायचं आहे. जर तुम्ही 3.5 वर ठेवलो तर हा कटोरीचा भाग पूर्ण वर जातो आणि डास पण कटोरीचा वर जातो आणि ब्लाउज आपला बिघडतो, त्यामुळे इथे देखील आपल्याला क्रॉसपट्टी कट करते वेळेस काळजी घ्यायला पाहिजे.
तर मी ते 3 इंचा आरखून करत आहे आणि इथे मध्यामध्ये 2.5 इंचावर आणि खाल्या भागाला 2.25 इंचावर. आता आपल्याला हे तिन्ही खडून निशाणी केलेले मिळून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला क्रॉसपट्टी कट करायचं आहे. लक्षात ठेवायचं कमी उंची जर कमी असेल तर कधीच 3.5 इंचावर क्रॉसपट्टी कट करायचं नाही, कारण की आपली पूर्ण कटोरी वर चढते आणि ब्लाउज बिघडतो. त्यामुळे इथे आठवणीने 3 इंचाचीच क्रॉसपट्टी घ्या. आपल्याला डबल एक क्रॉसपट्टी लागते, आपण नंतर काढू. आता आपल्याला बघायचं आहे कटोरी. कटोरी पण 32 इंच साईजच्या ब्लाउजला छोटीच लागते. कटोरीचा आपापच छोटा छोटी कटोरी निघते मापानुसार. इथे किती 10 इंचाची रुंदी आलेली आहे तर आपल्याला इथे 5 इंचावर खूण करायचं आहे आणि कटोरीला अशा प्रकारे गोल आकार देऊन घ्यायचा आहे. कटोरीला आकार देते वेळेस देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि कटोरीचा आकार जेवढा गोल आला तेवढी कटोरी छान बसते, त्यामुळे इथे गोल छान आकार द्यायचा आहे. आता आपण हे टाचपिन काढून घेऊ आणि आपला राहिला आहे पाठीमागलचा गळा, म्हणजे आपण समोरच्या बरोबर थोडासाच कट केलतो आणि आपल्याला इथे शोल्डर मध्ये पण कट करून घ्यायचा आहे. साधा जर ब्लाउज असेल तर शोल्डर कट करणार ते देखील आपल्याला शिवता येतो, फक्त शिलाई घ्यायचा आहे. तरी पण मी ते कट करते. आता आपल्याला पाठीमागलचा गळा बघायचा आहे तर आपण इथे ब्लाउज वरून पाठीमागलचा गळा किती आहे ते बघू. गळा बघते वेळेस आपल्याला अशा प्रकारे शोल्डर पासून 1 इंच पट्टी लावून आपला अगोदरच्या ब्लाउजचा गळा कुणीकडे फिरला आहे अशा प्रकारे बघून, तर इथे 7.5 इंचावर फिरलेला आहे तर आपल्याला किती 8 इंच ठेवायचं आहे. 8 इंच हे समोरचा भाग कट केलेला आपण अशा प्रकारे ठेवून देऊ. जर अशी मोठी पट्टी निघाली तर आपल्याला उपयोगाला येते म्हणून मी हे पूर्ण कट करायला नाही. कधी कधी ब्लाउज पीस छोटा असतो त्यामुळे हा भाग कट करायचा नाही. आपण जिथून कट केलो तिथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हा पाठीमागलचा भाग झाला तर आता आपल्याला आस्तीन कट करायचे आहेत, भाया कट करायचे आहेत. भाया कट करते वेळेस छातीचा छोटा भाग घ्यायचा आहे. आपण अशा प्रकारे किनारी कोन मुदळून घेऊ आणि हा साधा ब्लाउज आहे म्हणून आपल्याला 1 इंचाची पट्टी मुदळून घ्यायचा आहे किंवा सोडून कट करायचा आहे. तर इथे आपल्याला हात शिलाई येते त्यामुळे इथे 1 इंचाची पट्टी आपल्याला कट करून आपल्याला पिन लावून टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला बरोबर माप घेता येतो. ही झाली हात शिलाईची पट्टी. आपल्याला भाया कट करते वेळेस बंद बाजू वरच्या साईडनी करायचं आहे आणि खुली बाजू आपण ज्या साईडला बसलो त्या बाजू पण खुली साईड करायची आहे. तर इथे आपल्याला 8.5 आहे का बघायचा आहे चौथा भाग. तर इथे 8 आहे तर होऊन जाईल. 8 इंच रुंदी आलेली आहे तर आता आपण भायाची उंची बघू. भाईची उंची बघते वेळेस आपल्याला शोल्डर पासून बरोबर 1 इंच पट्टी ठेवायचा आहे आणि खाली दंडघेर पस्तर बघायचा आहे. तर इथे भाई उंची आहे 6.25 तर आपल्याला किती 7.5 ठेवावा लागेल, 1/2 इंच वाढून.
इथे तयार आहे 6.25 उंची, तर आपल्याला 1/2 इंच वाढून 7.5, इथे मी 7.5 वर खूण करत आहे कारण की इथे 1/2 इंच शोल्डर मध्ये जाते। खाल्या बाजूला पण आपल्याला अशा प्रकारे इंच पट्टीने मापून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजू तेवढीच येते, 6.25 तयार आणि 7.5 इंच। आता आपण पट्टीने रेषा ओढून घेऊ, एकदम सोपी पद्धत आहे। तुम्ही अशा प्रकारे ब्लाउज कट करायला शिका। आपल्याला इकडून मोंड्याच्या भागाकडून 2.5 इंचावर खूण करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे भाईला आकार द्यायचा आहे। सॉरी, इथे मी इथे 8.5 इंचाची रुंदी म्हणले होते, म्हणजे 8 इंचाचीच आपला चौथा भाग 8 इंच आलेला आहे, 32चा चौथा भाग, तर इथे रुंदी बरोबर 8 इंच आहे। मी चुकून 8.5 बोलले होते, 8 इंच, तर आपल्या हे भाया देखील मोंड्यामध्ये बरोबर बसून जातील, जोड लावायची काय गरज नाही। आणि इथे आपल्याला अशा प्रकारे मच्छी कट देऊन घ्यायचं आहे। हा समोरचा भाग वर धरून अशा प्रकारे मच्छी कट द्यायचा आहे, तर मी इथे मच्छी कट देऊन घेत आहे। आता आपल्याला बघायचं आहे दंडघेर, तर मी ते दंडघेर बघते। इथे दंडघेर आहे 5 इंच, तर आपल्याला 1.5 इंच वाढून ठेवायचं आहे, शिलाई मध्ये जाते म्हणून 5, 5.5, 6। मी इथे 1.5 इंच वाढून 5 इंच 6, 6.5 वर खूण करून घेत आहे कारण 1.5 इंच शिलाई मध्ये जाते आणि आपली फिटिंग आहे 5 इंचाची, म्हणजे एवढं आपल्याला शिलाई मध्ये पाहिजे। अशा प्रकारे क्रॉस ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि भायाची शिलाई आपण क्रॉसच असतात, जर तुम्ही सरळ शिलाया केलो ब्लाउजला तर ब्लाउज बरोबर बसत नाही, अशा प्रकारे क्रॉस कट करून घ्यायचं आहे। हा शिवल्यानंतर परफेक्ट ब्लाउज बसतो। आणखी थोडस मच्छी कटचा आकार व्यवस्थित करून घेऊ, म्हणजे मोंड्यामध्ये ब्लाउज बरोबर बसतो। जेवढा मच्छी कटचा आकार चांगला येईल तेवढं ब्लाउज व्यवस्थित बसतो, त्यामुळे डबल मी इथे मच्छी आकार देऊन घेत आहे अशा प्रकारे। तर आपले भाया झाले, आता आपली राहिली डबलची क्रॉस पट्टी। इथे आपली निघालेली क्रॉस पट्टी अशा प्रकारे ठेवून बरोबर कट करून घ्यायचं आहे, म्हणजे क्रॉस पट्ट्या दोन दोन लागतात। आता इथे 32 इंच साईजचा जवळजवळ ब्लाउज पूर्ण कट करून झालेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये शोल्डर मोंडा क्रॉस पट्टी कशी ठेवायची ते मी सविस्तरपणे सांगितले आहे। तरी हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझे व्हिडिओ साध्या आणि सोप्या पद्धतीत दाखवलेले तुमच्याकडे येतील। हा पाठीमागचा भाग, हा समोरचा भाग। आता आपली राहिलेली आहे कटोरी, तर ह्या उरलेल्या कपड्यात आपण कटोरी काढून घेऊ। ब्लाऊज छोटा आहे म्हणून हे 80 मधला एवढा कपडा उरलेला आहे, ब्लाऊज जर मोठ्या साईजचा जर असला तर बरोबर बसून जातो। आता इथे पेपर माझ्याकडे कट केलेला आहे, तोच पेपर ठेवून मी अगोदर बघते हा पेपर जमतो का। तर बरोबर 32 इंच साईजचा पेपर आहे,
तर फर्स्ट पेपर मी ठेवून इथे कटोरी कट करत आहे आणि कटोरी कट करते वेळेस आपल्याला कटोरी पण कशी ठेवायची ते पण काळजी घेतली पाहिजे, नाही गेलं तर आपली कटोरी व्यवस्थित पण बसणार नाही आणि चपटी पण होईल. अगोदर मला पण असंच होत होतं, माझी कटोरी चपटीच येत होती. आता मी ते पेपर क्रॉस ठेवत आहे त्यामुळे माझी कटोरी परफेक्ट बसते. म्हणजे कुण्यास ताईचं असं काही माझ्या पस्तर गराने येणार कटोरी बसाय नाही म्हणून मी इथे क्रॉस ठेवले पेपर कटोरीचा आणि कटोरी कट करत आहे. त्याकरता तुम्ही देखील अशा प्रकारे कटोरी कट करते वेळेस कपड्यावर क्रॉसच ठेवा. इथे कटोरी पण ह्या ब्लाऊजची छोटीच आहे, छोटा ब्लाऊज आहे म्हणून. म्हणजे कसं, छोटा जर ब्लाऊज असला तर आपल्याला सगळं छोटं छोटंच कट करावं लागतं. जर आपण त्यापेक्षा मोठं जर कट केलो तर ते ताई परत पण येतात, ब्लाऊज पण व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे तुम्ही छोटा ब्लाऊज कट करते वेळेस देखील काळजीनेच कट करावा. आता इथे झाली कटोरी, एकदम परफेक्ट पेपर होता माझ्याकडे, आकार पण छान आलेला आहे कटोरीचा. तर ही कटोरी झाली आणि इथे आता ब्लाऊज पूर्ण झालेला आहे कट करून. हे समोरचे हे पाठीमागेचा भाग, हे समोरचे फ्रंट, ही कटोरी आणि क्रॉसपट्टी आणि हे आपले आस्तीन. आता हे कमरेची पट्टी होते, हे बाकीच उरलेला आपला गळ्याला पायपिंग. आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर मध्ये कळवा आणि तुम्ही देखील छोटा ब्लाऊज कट करताना कशी काळजी घ्यायची ते व्हिडिओ बघून मला सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.